सिल्लोड येथील विविध कार्यालयामध्ये प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी बुधवार रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. सिल्लोड शहरातील विविध गंभीर समस्यांबाबत तसेच प्रशासनातील विविध कार्यालयातील भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरुद्ध सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध नागरिकांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. 18 डिसेंबर 2019 रोजी लोकशाही मार्गाने उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या कार्यालयासमोर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे 13 मंडप लावून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. विविध शासकीय कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून मनमानी तसेच हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याची सामान्य नागरिकांची भावना असल्याचं उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितलंय. कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धे येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली व हे लोकशाही आंदोलन यशस्वी करण्यासाठी सिल्लोड येथे येण्याची विनंती केली असता त्यावर अण्णांनी माझा तुमच्या लोकशाही आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून आम्ही तुम्हाला सर्वपरीने सहकार्य करू असं जाहीर केलं असल्याचंही उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे. या प्रसंगी अजबराव मानकर, महेश शंकरपल्ली, ॲडव्होकेट उस्मान शेख, शेख रफीक, अब्दुल हमीद अब्दुल कमर, विनोद पगारे, शेख इम्रान, काकासाहेब मोरे, असलम पठाण, शेख मुख्तार, शेख सत्तार, विनोद जयस्वाल, शेख ताहिर, शेख महबूब, त्र्यंबक श्रीहरी मोजे, कृष्णा तुताराम पालोदे, शेख भिकन, शेख नसीब, असरार पठाण, सागर बोराडे, आशाबाई धोंडू बोराडे आदी नागरिक उपोषणाला बसले आहेत. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.